काय नाव तुमचं? सत्यभान लक्ष्मण जाधव. सत्यभान जाधव. आणि किती वर्ष तुम्ही ऊसतोडीचं काम करताय? 17 वर्ष. मग यावेळेला दिवाळी लवकर होती, त्यामुळे पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी तुम्ही दिवाळी साजरी केली असेल घरच्यांबरोबर. कोण कोण होतं घरी यावेळेला दिवाळीला तुमच्या? सगळं कुटुंब परिवार सगळं. कोण कोण असतं तुमच्या कुटुंबात? कुटुंबात कोण कोण असतं? मुलं आहेत. किती मुलं आहेत? 3. अच्छा, पण मग 2 मुलं घरी आहेत आणि 1 मुलं आता तुमच्या बरोबर आहे का? तो त्या किती वर्षाचं आहे आता जे आलं आहे ते? 6 वर्ष. काय कारण ते त्यांना घेऊन आलं तुम्ही? ते आईला सोडत नव्हतं त्याच्यामुळे आणता सोबत. आणि बाकी 2 मुलं कितवीत आहेत? 1 7वीला 1 4वीला आहे. आणि ती गावी आहे? कोणाकडे? आई. अच्छा, मग त्यांच्याबरोबर तुम्हाला यावेळेला दिवाळी साजरी करता आली? हो. नाही तर याच्या अगोदर तुम्ही त्यांच्यावर नाही साजरी करायचं? नाही. बरं, ठीक आहे. काय नाव तुमचं? महादेव तिडके. मला सांगा की तुम्ही ट्रक चालवत आला, ट्रॅक्टर चालवत आला बीड पासून. किती दिवस लागले, किती वेळ लागला आणि किती दमायला झालं? 3 दिवस. कमी जास्त 3 दिवस लागलं म्हणायचं. 2 रात्री वाटा ना, पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं 12 वाजता आलो म्हणायचं. रात्री 12 वाजता? रात्री. काय सगळं बेजार्या माणसांचे आणि भाकरी खायला भेटत नाहीत लवकर टायमाची टायमाला. पण एवढी एवढा वेळ एवढा मोठा ट्रॅक्टर चालवून दमायला झालं? दमायला म्हणजे सगळं मानपट एक होते, कंबर फिंबर सगळं दुखत आहे, पाय आणि. तुम्ही झोप किती काढली? झोप बघा, जसं निघलो तसं लईतले 3 ते 4 तास झोपलो असतो म्हणजे 3 दिवसात. 3 दिवसात 4 तास झोपला असेल तर चालूच आहे. चालूच आहे, लांब नाही यायला त्याच्यामुळे टाइम लागतो. आणि हे ट्रॅक्टर एवढा जड चालवायचा म्हणजे परत त्रास असेल ना? त्रास म्हणजे लय जोवरचं काम आहे, जोवरचा खेळ म्हणायचं. चालली म्हणजे सोपी गोष्ट नाही, माग इतकं लेबर माणसं इशिक माणसं घेऊन वाटण चालणं, पुन्हा घाट येते पुन्हा वाहन ट्रॉफिक असते याच. आणि गाड्या जोजोरात रात्री जातात हायवेतून? हा, हायवे चालतंय पुन्हा. आणि झोपायला जास्त जमत नाही, चोरी जरा सारखं चालावंच लागते. ठीक.